केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं येत्या 31 मार्चपर्यंत कांद्यावरची निर्यात बंदी कायम राहील हा निर्णय जाहीर केला आणि कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालंय. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना निर्यात बंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केलाय. निर्यात बंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा केला. विविध माध्यमातून निर्णय जाहीर केला पण केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं लगेचच पुन्हा 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी लागू राहील असं जाहीर केलं आणि शेतकरी संघटना संतप्त झाल्यात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.